बातमी जी प्रभाव पाडेल। हिंगोलीच्या वसमतमध्ये मयूर मंगल कार्यालयात आमदार राजू नवघरे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुडघेदुखी कंबरदुखी तपासणी शस्त्रक्रिया व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये अत्यंत तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम रुग्णांना तपासत असून आवश्यकतेनुसार औषधोपचारासाठी गोळ्या व इतर मेडिसिन देण्यात येते। ज्यांना एक्सरे करण्याची आवश्यकता आहे त्यांचे एक्सरे करण्यात येत आहेत। त्यासोबतच कॅल्शियम तपासणी BMD टेस्ट फिजिओथेरपी करण्यात येत आहे। ज्यांना गुडघ्याच्या कमरेच्या शस्त्रक्रिया व हातातील व पायातील रॉड काढणे मानेच्या मणक्याचे ऑपरेशन अशा प्रकारच्या सर्व मोठ्या शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात येत असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। या शिबिराचा आज पहिला दिवस होता। या शिबिरामध्ये 1900 रुग्णांची तपासणी झाली आहे। त्यामध्ये 600 रुग्णांची एक्सरे करण्यात आलेत। 130 रुग्ण हे शस्त्रक्रियेसाठी आढळून आल्याने त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। उद्या देखील या शिबिरामध्ये मुंबईमधून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहून तपासणी करणार आहे। यामध्ये मुंबई येथील प्रसिद्ध डॉक्टर अभि तुराब शबीर चुनिया यांची उपस्थिती असणार आहे। नागरिकांनी उद्याच्या शिबिराला उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी वसमत तालुक्यातील जनतेला केलंय। तेव्हा वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्या शिबिराला तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि उद्या देखील हे शिबिर सुरू असून या शिबिराला उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांनी वसमत तालुक्यातील जनतेला केले। दिनेश कुलकर्णी, युवाराज्य न्यूज लाईव्ह, हिंगोली। युवाराज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल।